असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. किती क्रिस्पी झाली आहे. पहा लगेच तुटते. किती क्रिस्पी झाली. हाय फ्रेंड्स, मी सिद्धी. या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली बनवून दाखवणार आहे. तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तांदळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी मी एक मोठा कप तांदूळ घेतला आहे. तांदूळ आपल्याला आता भिजवायचा आहे, तर मी एका भांड्यात हे तांदूळ घालते. तांदूळ आता मी धुवून घेत आहे. आता मी याचे थोडंसं पाणी घालते. हे पहा, मी तांदूळ धुवून घेतला आहे. आता याच्यात तांदूळ बुडेल इतकं पाणी घालायचंय. आणि हे आपल्याला 5 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचंय. तांदूळ भिजलाय आणि मी त्याचं पाणी निथळून असं एका कॉटनच्या कपड्यावर वाळायला ठेवते. 10 मिनटं हे मी पंख्याखाली वाळून घेतलंय. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तांदूळ मी वाटून चाळून घेतलेत. हे आपल्याला बारीक वाटायचंय. आणि तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठही वापरू शकता. 1/4 कप मी बेसन पीठ घेतलंय, ते याच्यात घालूया. 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा ओवा. मी असा हाताने मॅश करून घालते. मॅश केल्यामुळे सुगंध खूप छान येतो. 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा तेल. तेल घातल्यामुळे चकली खुसखुशीत होते. आता सगळं हे आपण मिक्स करून घेऊया. पीठ आणि मसाले मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. हे पहा, पिठामध्ये सगळे मसाले मिक्स झालेत. गॅसवर मी एक पातेलं ठेवलंय. आता याच्यात 1 कप मी पाणी घेतलंय, ते याच्यात घालूया. आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय. हे पहा, पाण्याला उकळी येत आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता या पिठात आपण थोडं थोडंसं गरम पाणी घालूया. पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. गरम पाणी घातल्यामुळे तांदळाचं पीठ वाफवलं आणि कणिकही नीट मळी जाते आणि चकलीही खुसखुशीत होते. आता मी अजून थोडंसं याच्यात पाणी घालते. आता हे चांगलं मिक्स करून कणिक मळून घेऊया. 1/2 कप पाण्यामध्ये मी ही कणिक मळून घेतली आहे. आणि आपल्याला याच्यात लागण तेवढंच पाणी घालायचं आहे. आता आपण हे 15 मिनटं झाकून ठेवूया. मी चकलीचा शेवगा घेतलाय. याच्याने इझिली चकली पडते. जर हा तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ऑर्डर करू शकता. तर यावर लिमिटेड टाईमसाठी ऑफर आहे. आता या शेवग्याला मी तेल लावून घेते. 15 मिनटं झाले. तर आपण पाहूया पीठ भिजलं आहे की नाही. पीठ भिजलेलं आहे. आता मी याला थोडंसं तेल लावते. थोडंसं तेल लावून हे आपल्याला चुरून घ्यायचं आहे. मी आता तेल लावून याला चुरून घेतलं आहे. आता आपण हे शेवग्यात घालूया. याच्यात कणिक घालून आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. याला पण मी तेल लावून घेतलंय. आता आपण याचं झाकण लावून घेऊया. मी बटर पेपर घेतलाय. जर हा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या कागदाला तेलही लावून घेऊ शकता. आता मी चकल्या घालून घेते.
अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेते। कढ़ाई मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल कडक गरम झालेला आहे। आता चकली आपण तेलामध्ये सोडूया। कडक तेलामध्ये चकली सोडल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर चकली तळून घ्यायचे। तेलाचे बुडबुडे कमी झाल्यावर आपल्याला चकली दुसऱ्या साइडने ही तळून घ्यायचे। हे पहा, तेलाचे बुडबुडे कमी झालेत। आता आपण हे दुसऱ्या साइडने ही तळून घेऊया। प्रत्येक वेळेस तेल कडक गरम करून त्याच्यात चकली सोडायची आणि चकली सोडल्यानंतर गॅस मीडियम करून तळून घ्यायचे। चकलीला लालसर कलर आला आहे, आता आपण हे काढून घेऊया। आता मी उरलेल्या ही चकल्या तळून घेते। हे पहा, खमंग व कुरकुरीत चकली तयार झाली, किती क्रिस्पी झाली आहे। पहा, लगेच तुटते, किती क्रिस्पी झाली। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। माझी चकली कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।